काळेने दिलं असतं तरी आम्हाला आनंद वाटला असतं, आणि सर्वात जास्त मनीषा कांडण्याने दिलं असतं तर मला अजून आनंद वाटला असतं. कारण ज्या निधी तैया ताई मिळाले का निधी तुम्हाला? मी मागच्या वेळी बोललो होतो एवढा पोट तडकीने तरी मिळाली नाही निधी. हा मिळेल इकडे सभागृहात बोललो. सचिन भाऊ माझ्याकडे बघा. अच्छा ठीक आहे, तुमच्याकडे नाही ताई आल्या म्हणून. सभापती महोदय, वित्त विभागाच्या माध्यमातून बाब क्रमांक 132 बाब क्रमांक 79 ह्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे जर आपण जर बघितलं असेल तर प्रत्येक सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघामध्ये 40-45 ते 45 कोटी रुपये कसे मिळतील हे बघण्याचा प्रयत्न झालेला आहे. माझं तर म्हणणं आहे की बाबा फक्त आमदारांना का, विधान परिषदेच्या सदस्यांना का नाही? अमोल मिटकरीजींना जर तुम्ही 40 कोटी दिले असते तर आम्हाला आनंद झाला असता. काळेने दिलं असतं तरी आम्हाला आनंद वाटला असतं, आणि सर्वात जास्त मनीषा कांडण्याने दिलं असतं तर मला अजून आनंद वाटला असतं. कारण ज्या निधी तैया ताई मिळाले का निधी तुम्हाला? मी मागच्या वेळी बोललो होतो एवढा पोट तडकीने तरी मिळाली नाही निधी. हा मिळेल इकडे सभागृहात बोललो. सचिन भाऊ माझ्याकडे बघा. अच्छा ठीक आहे, तुमच्याकडे नाही ताई आल्या म्हणून. आणि म्हणून सभापती महोदय 40-45 कोटी ते 45 कोटी रुपयाची तरतूद ही सत्ताधारी आमदारांच्याकडे केल्यानंतर, त्या मतदारसंघामध्ये केल्यानंतर, बाकीचे मतदारसंघातले जे लोक काय देशातले नागरिक नाही आहेत का, क्या त्या भागातल्या लोकांचे प्रश्न नाही आहेत का? आणि म्हणून वित्तमंत्र्यांना आणि विशेषतः उपमुख्यमंत्र्यांना माझी आग्रही विनंती आहे की राजकारणामध्ये चक्र फिरत असतात, आपण इकडे होतात आपण तिकडे गेलात, तिकडचे इकडे आहात, कदाचित लोकसभेच्या नंतर परत एकदा काय मनोमिलन होऊ शकतो इकडे वरती काही असेल तसेल तर, पण विकासाच्या माध्यमातून तरी समान न्याय देण्याची भूमिका ही घेतली पाहिजे. वित्तमंत्र्यांच्या किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या मी नजरेत आणून देऊ इच्छितो की मुंबई महानगरपालिका ही भरकस झालेली आहे गेल्या 1 वर्षाभरामध्ये. दादा महानगरपालिका भरकस नाही म्हणजे जी, चला मी माझा शब्द मागे घेतो, मुदत संपलेली आहे आणि प्रशासक आहे. आजच खाली विधानसभेमध्ये जाहीर करण्यात आले 25 वर्षाचा भ्रष्टाचाराची आम्ही चौकशी करू, आणि 25 वर्षाच्या भ्रष्टाचारामध्ये 20 वर्ष तर तुम्हीच आमच्या बरोबर मांडी लावून होता ना. मुंबई महानगरपालिकेने मांडी लावून आम्हाला बरोबर होता. आमच्या अंडरस्टँडिंग कमिटीमध्ये, स्टँडिंग कमिटीमध्ये तुम्ही सहभागी होता. महापौर आमचा होता तर उपमहापौर तुमचा होता, बेस्ट समितीचा अध्यक्ष होता. दादा आपल्या बरोबर होतो ही गोष्ट नक्की आहे. मी पक्ष म्हणून इकडे बोलतोय, आता व्यक्ती म्हणून बोलत नाही सर. मी पक्ष म्हणून असं बोलायला गेलं तर दादा अनेक गोष्टी आहेत की गेल्या वर्षभरामध्ये तुम्ही पण कुठच्या भूमिकेत होतो, आपण पण कुठच्या भूमिकेत होतो हे आता माहीतच आहे. पण असो, मी त्याच्यात जात नाही. मी आज बाप क्रमांक बोलूनच सुरुवात केली. मी सुरुवातीला बाप क्रमांक बोलूनच सुरुवात केली. रेकॉर्डवरती मी बाप क्रमांक 132 आणि पृष्ठ क्रमांक 79 वरती बोललो, कारण नगरविकास खात्याच्या माध्यमातून अनेक तरतुदी जी आहेत ते नगरपालिकेच्या असलेल्या नगरसेवक तिकडे नसताना देखील केल्या गेल्या झालेले ही मी म्हणतोय. आणि असं असताना सभापती महोदय की आपण जर बघितलं असेल 5000 कोटी रुपये 6000 कोटी रुपये जे फिक्स डिपॉझिट महानगरपालिकेचे आहेत त्यातून पैसे काढून एका प्रकारे खैरात वाटण्याचं काम करतायत. तुम्ही वाटा, काम असेल, प्रश्न असेल त्याच्याबद्दल काहीच नाही, पण एका बाजूला तुम्ही चौकशी करा म्हणता, आणि ज्या चौकशीचा मेयर असलेला किंवा एक मोर्चा असलेला ज्या माध्यमातून हे प्रशासन आणतो ते आयुक्तांच्या आयुक्त ते तिकडेच आहेत, तेच प्रशासनामध्ये आहेत, तेच प्रशासनाचे प्रमुख आहेत. आणि गेल्या वर्षभरामध्ये जर त्याची जर कारवाई जर आपण केली तर ते होत नाही. सीएजीची चौकशी झाली आणि मग एवढीच चौकशी करायची असेल तर सत्ताधारी आमदारांचे लोक सांगतात की ठाण्याची चौकशी करा, कल्याणची करा, डोंबिवलीची करा. मग का नाही होत? एवढंच नाही तर पुणेची करा, पिंपरी चिंचवडची करा, सर्व पारदर्शक कारवाई करा. जे योग्य आहे योग्य आहे, ते अयोग्य आहे. मग फक्त मुंबईला सीएजीची चौकशी का आणि फक्त मुंबईचीच 25 वर्षाची चौकशी का हे या माध्यमातून मला या निमित्ताने सांगायचं. आणि म्हणून मंत्री महोदयांना माझी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसं सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।